पुढच्या बातमीकडे. शेतमाल विकण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. व्यापारी कमी भावानं माल खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी थोडी कळ काढावी असंही पवारांनी म्हटलंय. कापूस आणि ऊसाचा हमी भाव ठरवण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं पवारांनी म्हटलंय. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, सध्या एकदम कमी किंमत पाडून व्यापारी त्या ठिकाणी धान्य खरेदी करतायत. थोडे दिवस आम्ही निर्णय घेईपर्यंत थांबा, गेल्या गेल्या त्या ठिकाणी निर्णय आम्ही घेतो, परंतु तोपर्यंत तुम्ही कळ काढा, नाहीतर मग व्यापाऱ्यांचा फायदा होईल. पुणेकरांवर लादण्यात आलेली पाणी कपात एकाच दिवसात रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय उपमुख्यमंत्री